नमस्कार मित्रांनो, तर आज आहे आनंदाचा दिवस, म्हणजे 365 दिवसात फक्त 4 दिवस येतो तो म्हणजे दिवाळी। तर आज आहे मित्रांनो दिवाळी, दिवाळीचा पहिला दिवस आज आहे। तर तुम्हाला सांगतो माझ्या यूट्यूब फॅमिलीला, माझ्या फॅमिलीकडून तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। बघा तर आता मी इकडे भावाकडे आलोय, तर इथून आम्ही तुम्हाला म्हणलं आज शुभेच्छा द्यावं दिवाळीच्या। तर खूप आनंद आहे, बघा सकाळ सकाळ उठलो मस्त भाई, आंघोळ वगैरे केली, फटाक्या वाजवल्या आणि म्हणलं पहिल्या तुम्हाला शुभेच्छा द्यावं। तर आता बघा, तुम्ही म्हणला होता ना की बाबा दिवाळीचे पहिलं आज लक्ष्मी पूजन आहे, तर लक्ष्मी पूजन दिवशी सोमा घरीच पाहिजे आणि तुम्हाला मी घरीच दिसणार आहे आज। तर इथून 350 किलोमीटर मी आज घर गाठणार आहे, पण मित्रांनो पहिलं कुठं जाऊ हे मला कळणार। म्हणजे बघा तिरं मोठा कुतुडा आहे, तिरं मोठं म्हणजे बघा आता बारामतीत पांडूकडे जावं, तिथं आय ताय सारेच आले ते बघा। तर आणि बायको माझे तुम्हाला सांगतो प्रियंका राधो गोम सासरवाडीला सावडीला गेले ते, तर कुठं जावं ती म्हणजे हे झालोय मी कन्फ्यूज झालोय। तर सासरवाडीला जावं तर त्याची एक मोठी भीती तुम्हाला सांगतो, कारण गेल्या वेळेला मी सासरवाडीला गेलो समधी फॅमिली घेऊन, तर एक किस्सा झाला तुम्हाला सांगतो। काय झालं तुम्हाला सांगतो मी, सासूनी मस्त तुम्हाला सांगतो बेसन बिसन हे केलं आणि लाडू करायचं होतं लाडू, आणि शेव मस्त पैकी काढली तुम्हाला सांगतो, शेव काढली मला मी गावा जायच्या टायमिंग, मला म्हणलं जावा बापू इकड्या, मी म्हणलं काय ससू अब्बासा म्हणल्या अहो म्हणले माझा जावा आहे लाखात एक आहे, म्हणलं आलं तसकट काय तरी, म्हणले काय नाही देतो तुला नसतं जमत, म्हणले मग त्यांना तुमची बायको शेव चुरते, म्हणले जावं तुम्हाला येते का, म्हणलं येते थोडी थोडी काय, म्हणली प्रियंका म्हणते लय येतील, मला झाडावर चढवलं तुम्हाला सांगतो, मायाकडनं शेव चुरून घेतली हो तुम्हाला सांग, तुम्हाला खोटं वाटत असत मायाकडे हिडो होती गेल्या वर्ष, मी ती तुम्हाला दाखवतो, पण शेव चुरली जे हात तुम्हाला सांगतो आग व्हायला लागली, कशाचं काय थोडं चुरलं मी म्हणलं आलो बाहेर मी पण कल्टी मारली, तर माझ्याकडून असं गोड बोलून सासूबाई काम करून घेते, मग त्याचं लय मोठं मला दारपण पडल्या भीती वाटती, सावडीला जावं म्हणजे सासरवाड्याला जावं तिथं, आणि बायको पण माझी तिकडनं आईला सपोर्ट म्हणते जा आपण असं काय रोज तवा दिवाळी येतवा रोजच काम सांगतोय तुम्हाला काय जेवारी फेवारी उपटाय सांगितली वय तवा शेव तर चुराय सांगितली, अशा प्रकारे माझ्याकडून काम करून घेते ती गोड बोलून, काय नाही मी मग तिकडं नको म्हणलं डायरेक्ट घरी जावा, पूजा पांडू आई समजे ताई आली असत्या नको, पण तिथं पण तुला सांगतो आई पण गोड बोलते म्हणते माझा राग लाखात एक म्हणते, आणि बाकूर बरं म्हणते त्याच्यात शंकरपाळा कापायला होते गेल्या वेळ हलून दिलं नाही, दसरा पण सोडत नाही लेपाटे दोन घेते असंही तुम्हाला सांगतो, असू दे आता काय आता दिवाळी म्हणलं थोडाफार गड्या माणसाचा पण हातभार नको का, मला पण भारी वाटतं, मग पण मी पण तुम्हाला सांगतो गेल्या वर्षी बारकुला मोदक पिदक बनवलं होतं तळून काढलं होतं, थोडंफार पदार्थ मी पण बनवतो चिवडा फिवडा, तर बघा आता एकदम भारी वाटतं या। तर ही बघा मेजरची ही बारकशी तुम्हाला सांगतो गुड्डी या मधवी लय नाटायचं नाद आहे, आणि ही आहे एकदम माऊली आमचा एकदम छोटा, आणि ही आहे मनाली बघितले का मनाली, तर मनाली एकदम मोठी या, तर आणि ही आहे केशव। तर बघा लय भारी वाटतं बरं का, आज नको वाटतं जायला बरं का, पण आज लय काळजावरती मोठा दगड ठेवून तुम्हाला सांगतो मी गावाकडे चाललोय, कारण की माझी यूट्यूब फॅमिली म्हणली होती की सोमभाव तुम्ही पहिल्या आंघोळीला घरी पाहिजे लक्ष्मी पूजनला, तर तुमच्या म्हणण्यानुसार तसंच क्लिअर होणार आहे, तसंच सोमाभाव ही घरी दिसणार आहे, आणि खरंच यूट्यूब फॅमिली माझी एवढी माझ्यावर प्रेम करते एवढी की मला तुम्हाला सांगतो कुठल्या गोष्टी जी म्हणजे जी पैशानी किंवा हाताने काम होत नाही ना ती शब्दाने होते, ती शब्दाचं जाणीव कमीपणा तुम्ही माझं भरून काढता, त्याबद्दल मी तुमचा आभारी खूप खूप आभारी मनापासून त्यातल्या त्यात। तर आमच्याकडून सर्वांकडून पुन्हा एकदा तुम्हाला हॅप्पी दिवाळी, हॅप्पी दिवाळी, हॅप्पी दिवाळी, मस्त दिवाळी, फटाके फटाके उडवा, एन्जॉय करा, हॅप्पी दिवाळी। आता त्यातल्या त्यात तुम्हाला सांगतो, तर हिला फटाकडे आणल्यात, ह्यांना फटाकड्या कपडे आणले ती समजांना, तर ही काय म्हणते मोठी माळ पाहिजे एवढी मोठी माळ, आता इथं शेजारची मिलिटरी एरिया तर ती मोठ्या मोठ्या माळा उडवतात, मग हिला काय म्हणलं काय नाही बाबा म्हणलं इथं खिडकीत बसायचं, इथनं ती फटाकड्याची माळ पेटवताना बघायचं, आणि असं जीवाला समजायचं की ती फटाकड्याची माळ ती मोठी मोठी तोपा काय असतं तेवढं आठवण बाबा ते आपलंच आहे, आपलं समजायचं आपल्या जीवाला, पिस्तुलीने त्या माळीकडे बघून असं तुम दिसून वाजवायचं, नाही नाही तसं नाही करायचं बाप्पा, काय करायचं
ती जी पेटवतोय ना माळ मोठी ते आपण समजायचं की आपण हाताने म्हणजे कामाला घरी ठेवलाय 300 रुपयाने फटाकड्या वाजवायला आणि डोळ्याचं समाधान करून घ्यायचं. ती वाजल्या बघा मोठी माळ लावली एक जणाने तर समजायचं आपलीच आहे हा. आणि ती पेटवतो म्हणजे आपण घरी ठेवलाय 300 रुपयाने असं समजायचं. आणि त्यांनी पेटवल्यानंतर ती आवाज काय वेगळा येणार आहे का, ती मालक काय म्हणून वेगळा टुडुम टुमडून येणार आपल्या डुमडुम असं काय होणार आहे का, नाही तसं तो आवाज आपल्या कानात पडणार आहे समजायचं, आपलं समजायचं. आणि ती म्हणजे कसं एखाद्या शेतीवर नजर टाकाय म्हणा आपलं जे म्हणायचं चालायचं असं याला सांगितलं तुम्हाला सांगतो. ही म्हणते नाही नाही तसं नाही, माझीच पाहिजे तर माझी घरात पाहिजे. आणि ही म्हणाली बघा म्हणालीला तुम्हाला सांगतो एक बंदूक आणली परत त्याला झाडं आणल्या ती फुलबाज्या आणल्या रॉकेट आणल्या बरंच आणले बाबा उडून उडून सकाळ धरणं कटाळले ती. आम्ही म्हणलं बाप्पा बस झालं म्हणलं आता व्हिडिओ बनवला का आपल्या युट्यूब फॅमिलीला शुभेच्छा देऊ. तर आता तुम्हाला सांगतो शुभेच्छा तुम्हाला दिल्यात तर ठीक आहे, लवकरच मी घरी जातोय आणि घरचे तुम्हाला ब्लॉग लवकर बघाय भेटतील. तर चला बाय, हॅप्पी दिवाळी. पुन्हा एकदा समजाने मोठ्याने सांगा हॅप्पी दिवाळी. बाय चला.